नमस्कार. पणजी दूरदर्शनच्या एक मुलाखत या कार्यक्रमात मी राजू भिकारू नाईक आपल्या सर्वांचं स्वागत करत. दर्शक हो, एक मुलाखत या कार्यक्रमात यापूर्वी आपण गोव्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक मान्यवरांना आमंत्रित करून त्यांच्या मुलाखतीद्वारे त्यांच्याशी चर्चा करून त्यांचं कार्य आणि त्यांचे विचार जाणून घेतलेले आहेत. त्यांचे कार्य आणि त्यांचे विचार हे आमच्या दर्शकांना प्रेरणादायी तसेच मार्गदर्शकही ठरलेले आहेत. आजही आपण अशाच एका व्यक्तिमत्वाला आमच्या स्टुडिओत आमंत्रित केले आहेत, ज्यांनी गोव्याच्या पत्रकारितेत, शिक्षण क्षेत्रात आणि साहित्य क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारचं योगदान देऊन आपली स्वतःची अशी नाममुद्रा उमटवलेली. ते आहेत ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार आणि शिक्षक रमेश वंसकर. वंसकर साहेब, स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. वंसकर हे नाव आपल्या गोव्यातील सर्वांना सुपरिचित आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी आपलं असं वेगळा ठसा त्या त्या क्षेत्रामध्ये उमटवलेला आहे. गोमंतक साहित्य सेवक या गोव्यातील मराठी साहित्य संस्थापैकी शिखर संस्था असलेल्या संस्थेचे ते अध्यक्षपद आहेत. अलीकडेच झालेल्या निवडणुकीत ते तिसऱ्यांदा या अध्यक्षपदी निवडून आलेले आहेत, त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. धन्यवाद. दर्शक हो, एखाद्या निवडणुकीत निवडून येणं, मग ती राजकीय निवडणूक असू द्या किंवा साहित्यिक क्षेत्रातील निवडणूक असू द्या, त्या निवडणुकीचे आधारस्तंभ म्हणजे लोकशाही असते. आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला एक मत असतं आणि त्या मताला किंमत असते. त्या मताद्वारेच निवडून येतो माणूस आणि वेगवेगळी जबाबदारी स्वीकारतो. रमेश वंसकर हे साहित्यसेवक मंडळाच्या कार्यामध्ये गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत. मात्र गेली 6-7 वर्ष ते अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. अलीकडेच झालेल्या निवडणुकीत ते स्वतः त्यांचं अध्यक्ष म्हणून आणि त्यांचा संपूर्ण गट निवडून आलेला आहे, त्याबद्दल आपण जाणून घेऊया त्यांच्याबद्दल. वंसकर साहेब, आपली सतत तिसऱ्यांदा निवड झालेली, तर ह्या यशामागचं काय श्रेय आहे असं तुम्हाला वाटतं? गोमंतक साहित्य सेवक मंडळ ही गोमंतकातील मराठी साहित्य सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी शिखर संस्था, आणि ही संस्था म्हणजे त्याला नाव आहे गोमंतकामध्ये. ह्या संस्थेचा अध्यक्ष या नात्यानं मागच्या 2 खेपा ज्यावेळेला मी निवडून आलो त्यावेळेला ज्या संस्थेचं कार्य थंडावलं होतं ते कार्य पुढे चालीस लावण्यासाठी मी अथक प्रयत्न केले, तऱ्हेतऱ्हेचे कार्यक्रम राबवले आणि हे कार्य वाढवत राहिलो. लोकांचा विश्वास बसला, खरं म्हणजे मतदारांचा विश्वास बसला की ही व्यक्ती काहीतरी करू शकते, आपल्या कल्पकतेने नवीन नवीन कार्यक्रम आखू शकते. संस्थेकडे काही नसताना आपण कसा कार्यक्रम करतो हे बघून लोक अजब व्हायचे. आणि जे मोठ्या मोठ्या संस्था आहेत त्यांच्याकडे पैसा आहे, त्या संस्था काही करू शकत नाही, ते आम्ही करतो. आणि पूर्ण गोवाभर, फक्त पणजीपुरतं मर्यादित नाही, तर पूर्ण गोवाभर आम्ही हे कार्य वाढवलं. आणि ह्याचंच फलित म्हणून तिसऱ्या खेपेला आम्हाला आणि आमचं जे गट आहे त्या गटाला मतदारांनी पूर्णपणे बहुमत देऊन निवडून आणलं. आणि ती सुद्धा एक कला असते निवडून येण्याची. खरं म्हणजे लोकशाहीमध्ये आपण बघतो की कोणी राहू शकतो, कोणी निवडून येऊ शकतो, परंतु कार्य बघूनच लोक मतं देतात असं माझं ठाम मत आहे. पण कार्य थंडावलं होतं असं आपण जे म्हणतो, म्हणजे थंडावलं होतं म्हणजे काय झालं होतं? मागच्या म्हणजे आमच्याकडे संस्था येण्यापूर्वी जे कमिटी होती त्याच्यामध्ये मी होतो, परंतु हवं तसं काम झालं नव्हतं. गोमंतक साहित्य सेवक मंडळाची जी मराठी साहित्य संमेलन आहे ती 12 वर्ष बंद पडलेली, त्याला अनेक कारणं आहेत. आणि तीच सुरू करून आपण गोव्यामध्ये 2 साहित्य संमेलनं या माझ्या 2 टर्ममध्ये आम्ही घेतली आणि ती यशस्वी केली. गोव्याच्या विविध भागामध्ये आपण साहित्य, कथा, कविता मेळावे घेतले, अनेक पुरस्कार आम्ही दिले लोकांना, भजनाचे असू द्या, नाट्यकलेचे असू द्या, पत्रकार क्षेत्रातले असू द्या किंवा महिला दिनासंबंधीचे कार्यक्रम असू द्या, विविध तऱ्हेचे उपक्रम आम्ही राखले. की असा एकही दिवस येणार नाही की बाबा त्यांनी कार्यक्रम केले नाही असं नाही. वेगळेवेगळे नाविन्यपूर्ण कार्यक्रम आम्ही सातत्याने करत राहिलो. आणि जे गोमंतक साहित्यसेवक मंडळाचं नावसुद्धा नव्हतं मध्या काळामध्ये, ते सतत लोकांच्या तोंडावरती गोमंतक साहित्यसेवक मंडळ, गोमंतक साहित्यसेवक मंडळ हे नाव येऊ लागलं.
आणि लोकांचा ओढा, काहीतरी बाबा करता येते असंच होऊन बसलं. आणि म्हणजे दोन टर्म तुम्ही खूप कार्य काम, केलं, खूप जे थंडावलेलं कार्य होतं ते चालीस लावलं, चालीस लावलं म्हणून तुम्हाला आता तिसऱ्यांदा निवडून दिलं निवडून असं दिलं. तुम्हाला वाटतं. पण या निवडणुकीमध्ये तुमच्यावर आरोपही झाले, टीकाही झाली. लोकशाहीमध्ये काय असतं की टीका करणारे जे कोण काही करत नाही तेच जास्त टीका करतात. आपल्याकडे पैसाच नाही, मग आपलं एक आहे की एक आरोप झाला नाही की बाबा पैशांचा काहीतरी उधळपट्टी केली केली का वाईट काही केलं, तो आरोप नाही. ज्यांना काही नको असलेले आरोप आमच्यावरही केले ते खूप दुःख होतं. आणि ते कोण आमचेच मित्र, ज्यांना आम्ही व्यासपीठ दिलं, ज्यांना आम्ही अनेक तऱ्हेची मदत केली, अशीच लोकं म्हणजे त्यांना जळफळ अशासाठी की बाबा वस्कर काहीतरी करतो त्याला नाव लौकिक मिळतं, हे ज्यांना बघवत नव्हतं त्यांनीच जास्त केलेलं आहे. आणि ते माझे जीवलग मित्र आहे, आता पश्चाताप करत असतील ते कदाचित, परंतु त्यांनी दुसऱ्यांना पुढे आणलं की तुम्ही चला पुढे चला, त्यांच्यावरती दोषारोप करा, आणि दुसऱ्याच्या नावाने सुद्धा पत्र लिहून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. पण मी कधीही कोणालाही डगमगलो नाही, कारण जो प्रामाणिक असतो त्याला कोणाचीही भीती नसते. जर काहीतरी आपण काहीतरी वाईट केलेलं असेल कार्य तर आपल्याला भीती असते. आणि आम्ही वृत्तपत्रामध्ये काही आलं आणि ते म्हणाले नाही त्यांना खुलासा करायला सांगा, आपण खुलासा करायला बेकार नाही, बेकार आहे ते वाईट काही ते लिहू शकतात, बेकार आहे ते काही वाईट करू शकतात, आम्ही सतत कार्य करणार आहे. तुम्ही जसं गोमंतक साहित्य सेवक मंडळ ही आता शतक महोत्सवाकडे वाटचाल करणारी संस्था आहे, तशीच माझी प्रागतिक विचार म्हणजे गोवा ही संस्था आहे. आज तिचं कार्य खूप मोठं चाललेलं आहे. आणि माझी जी मला जी माणसं भेटलेली आहेत, उदाहरणार्थ जयवंत आडपैकरसारखी माणसं, अनिता डॉक्टर अनिता तिळवेसारखी माणसं, ती अतोनात कार्य करतात, सातत्याने कार्यक्रम चालू असतात. असंच गोमंतक साहित्य सेवक मंडळाचं कार्य हे आमची जी माणसं आहेत ती सगळी करतात, म्हणूनच लोकांचा जळफळ जास्त झालेला आहे, हे माझं ठाम मध्ये. म्हणजे तुम्ही सगळ्या आपल्या साथीदारांना बरोबर घेऊन जाऊन पुढे जाऊन कार्य करतो, त्याचप्रमाणे दोन टर्म तुम्ही काम केलेलं आहे, खूप केलेलं आहे. पण असं कुठलं वैशिष्ट्यपूर्ण असं काम केलं की तुम्हाला परत तिसऱ्यांदा बहुमताने, पूर्ण बहुमताने निवडून दिलं गेलं? एक तर साहित्य संमेलनं जी दोन दोन वर्षांनी करायची असतात ती बंद झालेली. हां, ती 12 वर्ष बंद पडली. 12 वर्ष बंद पडलेली, लोकांची खूप अपेक्षा होती कारण संस्थेकडे काही पैसा नाही, मग संमेलन किंवा काय करण करणार. पण एकच असतो, ज्यावेळेला आपण प्रामाणिकपणे काम करतो त्यावेळेला कोणीही काही द्यायला मागे पुढे बघत नाही, त्या माणसाला दिलंच पाहिजे अशी लोकांची भावना असते. आणि आपल्याला सांगायला कार्यक्रमासंबंधी नंतर सांगतो की आपण ज्यावेळेला कार्यक्रम करतो त्याला काहीतरी पैशाची गरज असते किंवा काहीतरी साहित्य पाहिजे, आम्ही कधीही कोणाकडून हातात पैसा घेतला नाही. काय लागतं ते तुम्ही करा आणि बाहेरच्या बाहेर आम्हाला द्या. म्हणजे लोक नावं ठेवायला मोकळे नाहीत की बाबा त्याने पैसे खाल्ले किंवा आणखी काय केलं म्हणून. हे कोणी सांगणारा आपल्याला ह्या ह्याच्यामध्ये जन्माला यावं लागेल, एवढं प्रामाणिकपणे आम्ही काम केलेलं आहे. आणि ही दोन साहित्य संमेलनं, एक पेडण्याला घेतलं आणि अलीकडेच आम्ही काणकोणला घेतलं. जे सभापती आहेत रमेश तवडकर, त्यांनी आम्हाला खूप मदत केली. काणकोणचं संमेलन खूपच ऐतिहासिक ठरलं, ऐतिहासिक ठरलं, त्याची प्रसिद्धी वगैरे चांगली झाली, खूप झाली. गोव्यातच नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा त्याची प्रशंसा झालेली आहे या संमेलनाची. खूप त्याचे गवगवा झाला आणि लोक भरपूर लोक झाले की अलीकडच्या काळामध्ये हे दृश्यच आपल्याला बघायला मिळत नव्हतं. त्याच्यानंतर आपल्याला सांगायचं म्हणजे आपण माधवराव गडकरी 40 वर्षापूर्वी या गोमंतक साहित्यसेवकचे कार्यवाह होते आणि त्यावेळेला त्यांनी कथा आणि कविता संग्रह प्रातिनिधी काढलेला. त्यानंतर अनेक अध्यक्ष होऊन गेले पण त्यांनी कोणीही या साहित्याकडे बघितलं नव्हतं, हे मी प्रामाणिकपणे सांगतो आपल्याला. पण मी एकच विचार केला की आपले अलीकडच्या काळातले जे साहित्यिक आहे त्यांचं साहित्य कुठेतरी प्रसिद्ध झालं पाहिजे आणि प्रातिनिधिक स्वरूपात त्याला स्थान मिळालं पाहिजे. म्हणून अगोदरच मी प्रातिनिधिक कविता संग्रह काढला, त्याच्यानंतर प्रातिनिधिक कथा संग्रह काढला. ते झालं कोरोनाच्या काळामध्ये, सगळं ठप्प होतं. मी त्याच्याकडे येणार होतो की कोरोना काळ असा होता की आपला देश आणि संपूर्ण जगात जवळजवळ 2 वर्षभर ठप्प झालेलं होतं. पण मला असं जाणवलं आणि मला माहित आहे की गोमंत साहित्य सेवक मंडळ कोरोना काळात सुरू होतं, तर त्याच्याबद्दलची माहिती गोमंतक साहित्य सेवक मंडळ दर महिन्याला काव्यसंध्या घेते, कवितेचा पहिल्या शनिवारी दर महिन्याला. मग म्हटलं आपल्याला पणजीला येऊन सगळ्या कवींना बोलवता येणार नाही कारण कोणी बाहेरच पडत नव्हते. मग ऑनलाईन आम्ही कवी संमेलन घ्यायला सुरुवात केली
आणि त्या कवी संमेलनाला महाराष्ट्रातले दिग्गज कवी अध्यक्ष म्हणून, अध्यक्ष म्हणून आणि लागले. तिथले कविता वाचायचे आणि सगळ्यांना आपला एक ऋणानुबंध आहे मराठी साहित्याचा गोवा आणि महाराष्ट्र तो बघायला मिळाला. आणि त्यावेळेला मी विचार केला, बैठकाही घ्यायला मिळत नव्हत्या. मग आमचे मित्र सुहास बेळेकर आहेत, विठ्ठल गावस आहे, आणखी कोण कोण आहेत, त्यांना मी फोन केला आणि म्हटलं की बाबा आपण काहीतरी उपक्रम राबूया ज्या बाल साहित्याकडे कोणी लक्ष देत नाही, काहीच बाल साहित्यिक आहे गोमंतकामध्ये, तर आपण ह्या सगळ्या लेखकांना लिहिते करूया आपल्या गोमंतकातील. आणि मी अगोदर आवाहन केलं वर्तमानपत्रामध्ये की कथा आणि कविता तुम्ही पाठवा बाल साहित्य. अनेकांचे फोन येऊ लागले, कारण बोलता येईना, भेटता येईना, आपण कसं काय करायचं, तुम्ही फक्त पोस्टातून माझ्याकडे पाठवून द्या. आणि तुम्हाला सांगतो की आमचे मित्र प्रकाश तवडेकर ह्याने कविता संग्रह काढायला पूर्ण मदत केली, पूर्ण मदत केली. आणखी शीतल साळगावकर ह्या आमच्या एका कवयित्रीने पूर्ण कथा संग्रह काढायला मदत केली, बालकथा संग्रह, बालकथा संग्रह काढायला. आणि सगळ्यांच्या कथा तिथं आल्या आणि सगळ्यांना हुरूप आला. आता अनेक लिहिते झालेले आहेत कथा, बालकथा आणि बालकविता. एक कशाचं होतं काय की गोमंतक साहित्य सेवक मंडळाने हा उपक्रम राबवला, म्हणूनच हे लेखक सगळे तयार झाले. त्यामुळे गोव्यामध्ये बाल साहित्य घडायला लागले, घडायला लागले. आता मला आपल्याला माहीत असणार की जे काणकोणला संमेलन झालं त्याच्यामध्ये बाल साहित्यासंबंधीच आम्ही परिसंवाद ठेवला आणि अस्खलितपणे अनेक लेखक बोलवायला लागले त्याच्यावरती. आणि अनेक जर सांगतात की तुम्ही असेच चर्चासत्र वगैरे ठेवा बाल साहित्यावर, आणि मला खूप आनंद होतो आहे की या आमच्या काळामध्ये की बाल साहित्यिक गोमंतकामध्ये तयार झाले, अनेकाची पुस्तकं आली. आता आमचा मित्र आहे तुळशीदास काणकोणकर, त्याचे बाल साहित्यावरती कादंबरी आहे, बाल कादंबरी राधा नावाची कादंबरी आहे. नंतर अलीकडे त्याचा कथासंग्रह, बाल कथा संग्रहाला, बाल कविता संग्रहाला, हे कशाचं द्योतक आहे, तर गोमंतक साहित्य सेवक मंडळ ह्या त्याचा पाया आहे असं मला वाटतं. आणि प्रोत्साहन साहित्य सेवक मंडळाकडून प्रोत्साहन, आणि ही संस्था मोठी असल्यानं गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या बॅनरखाली कोणताही कार्यक्रम करणं हे लोकांना खूप आवडतं, लेखकांना. गोमंतक साहित्य सेवक मंडळ पाहिजे. मला वाटतं आणखी 2 किंवा 3 वर्षानंतर संस्थेची 100 वर्ष पूर्ण होणार आहे. म्हणजे एवढी जुनी संस्था आहे आणि गोव्यातल्या मराठी संस्थांची शिखर संस्था आहे, तर ती आता 100 वाटचाल करत आहे. तर ही 100 साजरी करण्यासाठी, शतक महोत्सव साजरा करण्यासाठी आपल्याकडे काय योजना आहेत? खरं म्हणजे गोमंतक साहित्य सेवा मंडळाचा शतक महोत्सव साजरा करणं ही खरं म्हणजे आमच्या दृष्टीने खूप चांगली आनंदाची गोष्ट आहे, कारण माझ्या अध्यक्षतेखाली जे गोमंतक साहित्य सेवा मंडळ कार्य करत आहे. आणि भाग्याची गोष्ट अशी की मी अध्यक्ष असताना हा शतक महोत्सव येतो आहे, आणि ह्यावेळेला माझी संकल्पना अशी आहे की आपण फक्त गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या कार्यकारिणीनं करावं असं नाही, तर गोमंतकामध्ये मराठी भाषेच्या, मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी जे ज्या संस्था कार्य करत आहेत, ज्या ज्या व्यक्ती कार्य करत आहेत, अशांची एक बैठक घेऊन सगळ्यांना मिळून मिसळून घेऊन एक सगळ्यांना व्यासपीठ देऊन हा शतक महोत्सव कार्यक्रम 1-2 ते 3 दिवस आपण मोठ्या प्रमाणावर साजरा करायचा. गोव्यातील सर्व मराठी संस्थांना त्याच्यावर प्रतिनिधित्व मिळेल, आयोजन समितीवर, आणि व्यक्तीलाही मिळेल, लेखकांनाही मिळेल, कवींनाही मिळेल, आणि त्यांना त्यांच्यासाठी त्यांच्या अभिरुचीप्रमाणे आपण त्याच्यामध्ये ह्या शतक महोत्सवामध्ये कार्यक्रम बसवणार आहोत आणि तो सगळ्यांच्या संमतीने बसवणार आहोत. मी एकटा किंवा आमची समिती एकटी नाही करणार, सगळ्यांना घेऊन आम्ही ते करणार आहोत. आता मी आपल्याला एक वेगळा प्रश्न विचारू इच्छितो. आपण अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावरही उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहात, तर तिथला आपला अनुभव कसा काय आहे? खूप अनुभव खूप चांगला आहे की गोव्यामध्ये आपण बघतो की गोवा मराठीच्या संदर्भामध्ये खूप कमी असला तरी अखिल भारतीय स्तरावर ज्यावेळेला मला संधी मिळाली उपाध्यक्ष म्हणून, त्यावेळेला मी एकच केलं की आमच्या पूर्वी असं असायचं की ज्या संस्थेचे घटक संस्था असतात त्यांचं एकच साहित्यिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पाठवलं जातं. पण मी उपाध्यक्ष झाल्यापासून मी ठरवलं की आपले एक नाही, मी तिथं मांडायचो कारण मी उपाध्यक्ष आहे, की आपले कथा कवितेमध्ये 1-2-3 घ्या, कथेमध्ये 2-3 घ्या, परिसंवादामध्ये 2-3 व्यक्ती घ्या, असे करून 4-4, 8-8 लोक नेण्याचा मी प्रयत्न केला. आणि यापुढे माझा तो प्रयत्न असेल, कारण आपल्याला माहीत आहे की अखिल भारतीय
मराठी साहित्य महामंडळाची कार्यकारिणी आहे ते आमच्याकडे पूर्णपणे चांगल्या दृष्टीने बघते. म्हणूनच मी ज्या वेळेला अध्यक्ष झालो 7 वर्षापूर्वी पहिल्या खेपेला, त्यावेळेला अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा वर्धापन दिन आम्ही पणजीत साजरा केला, इन्स्टिट्यूट मिनीजी बागांदाच्या सभागृहामध्ये. अच्छा, अखिल भारतीय महामंडळाचा वर्धापन दिन. त्यानंतर दुसऱ्या खेपेला मी आलो त्यावेळेला नागेशीला केला, नागेशी मंदिर परिसरात केला. आणि आपल्या गोमंतकातील अनेक साहित्यिकांना आपण तिथकडं व्यासपीठ दिलं, त्यामुळं तिथल्या अखिल भारतीय स्तरावरच्या जे कार्यकारिणी आहे त्या सगळ्यांना कळलं की गोमंतकातील साहित्य काही कमी नाही आहे, साहित्यिक काही कमी नाहीत, कवी काही कमी नाही. आणि त्यांना वाटलं चला तुमचे कोण पाठवता तेवढे पाठवा. म्हणूनच तुम्हाला सांगतो की अखिल भारतीय आता बडोद्याला होणार आहे 15 आणि 16 नोव्हेंबरला वर्धापन दिन यावर्षी. त्यावेळेला ते म्हणाले, मी म्हटलं आग्रह केला की आमचे तुम्ही नेत नाही तिकडे. मागच्या खेपेला आपल्याला माहिती आहे की तुम्हाला मी बोलायला संधी दिली तिकडे नागेशीच्या संमेलनामध्ये. पण ह्यावेळेला मी दैनिक नवप्रभेचे संपादक परेश प्रभू ह्यांना मी तिथं नाव त्यांचं पाठवलेलं आणि ते तिकडे आपलं वक्तव्य करणार. आणि हे जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा वर्धापन दिन आहे तो बडोद्याला होणार आहे. बडोद्याला आणि आपलं नेतृत्व परेश प्रभू करणार. आम्ही मंडळी जाणारच आहोत. आपल्याला कार्यकारिणीचे अध्यक्ष या नात्यानं आणि तिथला उपाध्यक्ष या नात्यानं मला जावंच लागतं. परंतु आमच्या बाकीच्या लेखकाला सुद्धा ही संधी मिळते ते बघून मला खूप आनंद होतो. म्हणजे अखिल भारतीय महामंडळावर आपण उपाध्यक्ष म्हणून निवडून गेल्यानंतर तुम्हाला वैयक्तिक आनंद झाला, फायदा, पण गोव्यालाही त्याचा लाभ झाला तुमच्या उपाध्यक्षपदाचा. मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये एक चौघेत मी तुम्हाला आपलं नाव घेतो, आपण होता कवी संमेलनामध्ये निमंत्रित, पौर्णिमा केरकर होती अमळनेरच्या संमेलनामध्ये, त्याचप्रमाणे कथनामध्ये गजानन देसाई होते आणि परिसंवादामध्ये दैनिक तरुण भारतचे संपादक सागर जावडेकर. आणि त्या लोकांनी तुम्हाला सांगतो मी गोव्याची माणसं म्हटल्यावर ते वेगळ्या दृष्टीने बघतात. आणि खास आमच्या दिमतीला त्यांनी गाडी ठेवलेली, गाडी बोलावली की आपल्याला पूर्ण अमळनेर तिथलं प्रेक्षणीय स्थळ, कारण संमेलन चालू असताना मध्ये गॅप घेऊन आपण तिकडे जाऊन येत होतो आणि ते सगळं तिथला निसर्ग, तिथली प्रेक्षणीय स्थळं हेसुद्धा बघण्याचा आपल्याला लाभ मिळाला. आणि एवढी आपली त्यांच्यानी बडदास्त ठेवली होती. तुम्हाला काय कमी पडतं ते सांगा, काही कमी पडू दिलं नाही. आमच्या सगळ्यांचे जे काय आहे तेवढं त्यांनी पुरवलेलं आहे. आणि तिकडच्या लोकांना गोव्यातील मराठी साहित्यिकाबद्दल विशेष आपुलकी प्रेम असं असतं, कारण त्यांना वाटतं काय गोवा हा थोडासा इंग्रजीचा भाग आहे, पोर्तुगीज भाग आहे, तिथे आणि मराठी बोलली जाते का, तिथे आणि मराठी लिहिले जाते का, असं वगैरे त्यांना वाटत असतं. मला एकच वाटला आनंद झाला की आमचे तुम्ही पौर्णिमा केरकर ह्या कवयित्रीने तर ते व्यासपीठ गाजवलं, सागर जावडेकरने परिसंवादामध्ये गाजवलं, आणि महाराष्ट्रात मोठे मोठे कथाकार आहेत कथन करणारे, त्याच्यापेक्षा सरस म्हणजे आपला गजानन देसाईने उत्कृष्ट कथा सांगितली. आणि नंतर मला तिथून आल्यावरसुद्धा लोक सांगायला लागले की वा तुम्ही चांगली निवड केली आणि चांगले कथाकथन केलं त्यांनी म्हणून. हो, ते संमेलन माझ्यासाठी सुद्धा ते खूप आनंदाचं. जेव्हा मी कविता सादर केल्यानंतर आपल्या लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्राताई महाजन यांनी स्वतः खुर्चीवरून येऊन व्यासपीठाकडे येऊन मला शाबासकी दिली आणि मला आशीर्वाद दिले, म्हणजे एवढे संस्मरणीय असं ते संमेलन होतं. काय झालं, साहित्यिकांना आनंद होतो त्याच्यापेक्षा मी ज्यावेळेला आपल्या साहित्यिकांना तिकडे नेतो त्यावेळेला मला अतिशय आनंद होतो की तिथून नंतर फोन येतात की तुम्ही तुमची चांगली निवड केलेली साहित्यिक. आणि गोव्यामध्ये सुद्धा चुरस असते. ज्यावेळेला आम्ही महाराष्ट्रातील साहित्यिक बोलावतो त्यावेळेला तिथं कोण पोचलेले नाही ते तिकडे येऊन त्यांच्याकडे तगाद आला होता. ते काही करण्याचं गरज नसते. गोमंतक साहित्य संघ मंडळ ज्यांना पाठवतं त्यांना तिकडे स्थान असतं, तिकडे स्थान असतं. अनेकांना आम्ही पाठवलं आहे पण ते नंतर आपली वेगळी वृत्तपत्रामध्ये बातमी देतात. मला साहित्य संमेलनात बोलवलं हे चुकीचं आहे. गोमंतक साहित्य संघ मंडळ ज्यांना पाठवतं त्यांना तिकडे व्यासपीठ भेटत. आम्ही अनेकांना बघितलं की स्वतंत्र बातम्या द्यायच्या आणि नंतर वक्तव्य करायचं, मोबाईलवरती काहीतरी पाठवायचं आणि आमची तिकडे निवड झाली. तुम्हाला डुंकून सुद्धा तिकडे कोणी बघत नाही, कारण गोमंत साहित्य सेवक मंडळ तिथे प्रतिनिधित्व करते आणि इतर कुठच्याही संस्थेला तिकडे स्थान नाही हे मी निश्चित सांगू इच्छितो आमच्या दर्शकांना. पण आपल्या मनाचा मोठेपणा असा की नाही तर तुम्ही स्वतः साहित्यिक आहात ना, तुम्ही पण सांगू शकता मलाच परिसंवादामध्ये घाला.
मला कवी संमेलनामध्ये आला असं पण तुम्ही सांगू शकता ना, सगळे तुम्ही तसं करत नाही आहात, ही चांगली गोष्ट. एकच असतं की पत्रकारित क्षेत्रामध्ये मी काम करतो, साहित्यामध्ये काम करतो आणि एक शिक्षक आहे नात्यानं. मी फक्त माझ्यापुरतं कधीच बघितलेलं नाही, आपले सगळे साहित्यिक पुढे गेले पाहिजे हाच माझा भर आहे. अनेक जण साहित्यिक असते की दुसऱ्याचे पाय ओढण्याचे कामं करतात, पत्रकार असतात दुसऱ्याचे पाय ओढण्यासाठी काम करतात, परंतु पत्रकारितेमध्ये मी ते केलेलं नाही. ज्या पत्रकारावर कुठेतरी अन्याय झाला कुठच्याही संपादकाकडून, तर त्यांना मी सांगतो घेऊन बसू नका, आमचीच माणसं आहेत ती, त्यांना समजून घ्या आणि पुढे चला. बरोबर, कधी अन्याय करू दिलं ना. आणि ज्यांच्यावर अन्याय झाला, ज्यांना वृत्तपत्रातून कमी केलेलं, त्यांना मी पुन्हा घ्यायला लावलं संपादकांना, ते आमच्यावर कुरघोडी करायला लागले. हे खूप वाईट वाटलं, दुःखद असं घटना वाटते. नाही, हे समाजात घडतच असतं. पण आता आपण समाजाच्या समाजाच्या एकूण समाज आणि एकूण साहित्य क्षेत्र याचा आधारस्तंभ, याचा पाया असं एक वाङ्मय प्रकार म्हणजे बालसाहित्य. आपण साहित्याच्या वेगवेगळे प्रकार हाताळलेले आहेत, पण त्याच्यामध्ये आपली गोव्यामध्ये विशेष ओळख आता जी बालसाहित्यिक म्हणून झालेली आहे. तर बालसाहित्य लिहिणं हे सगळ्यात कठीण काम आहे, म्हणजे बाकीचं साहित्य लिहिणं तरी, कारण आता आपलं वय 60-65 वय, माझं वय 50, आणि या वयात आपण बालकविता लिहू शकतो का? आणि ते लिहिणं म्हणजे खूप कठीण असतं, कारण त्या वयात जावं लागतं ते, आणि त्या वयात जाणं खूप कठीण असतं. आपण म्हणतो बालपण खूप रम्य असतं, तरी आता बालपणात जाता येत नाही, तरी सुद्धा तुम्ही जाता, बालपणामध्ये जाता. खरं म्हणजे मला खूप शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या मुलांचं मानसशास्त्र माहीत असतं, आणि आम्ही शिकलेलो आहोत ते BEDला वगैरे आणि कॉलेजमध्ये शिकत असताना. आणि आतासुद्धा आम्ही जरी निवृत्त झालो तरी शाळा सुरू झाल्यावर कुठेतरी आपल्याला वाटतं की आपण स्कूलमध्ये जाऊन मुलांना भेटावं, त्यांच्याशी गप्पा गोष्टी कराव्या. त्यांचं मानसशास्त्राप्रमाणे आपण कविता लिहितो, कथा लिहितो, आणि मी ते सगळं न्याहाळलेलं आहे. अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम आम्ही केलेलं आहे, ते आपण बोलत नाही, कारण अनेक जण शिक्षक असे असतात की आपला महिन्याला आपल्याला पगार मिळाला की झाला, परंतु ते नाही. जो विद्यार्थी अभ्यासामध्ये मागे आहे, जो विद्यार्थी ज्ञानामध्ये म्हणजे बुद्धिमत्तेमध्ये कमी आहे, ज्याच्याकडे काहीच नाही, त्यांना घडवण्याचं काम माझ्यापर्यंत मी केलेलं आहे. अनेक स्कूलमध्ये शिकवत असताना मी ज्यावेळेला मला लांब पडतं बदली जाऊया, तर त्यांचे आई वडील येऊन सांगायचे तुम्ही सर जाऊ नका, आमची मुलं 10वी होईपर्यंत तरी तुम्ही तिकडे थांबा. हे कशाचं होतं का, आपण प्रेमळ वागतो त्याच्यावर, वागण्याचा परिणाम. ज्यांच्याकडे काही शिक्षक बघतसुद्धा नाही मुलांकडे, ती पोरं माझ्या प्रेमात पडायची आणि सांगायची अमुक अमुक सर आहे ना, ते मला खूप बरं करतात, ते पालकांनाही बरं वाटायचं. काही शिक्षकांना सवयच असते, ते जास्त गुण घेतात त्या विद्यार्थ्यांच्या प्रेमात. नाही नाही, माझं ते नाही. तुम्ही त्या विद्यार्थ्यांबरोबर ह्याही विद्यार्थ्यांच्या प्रेमात पडले, त्यांना आपुलकी दिली. वेडगळ वगैरे आहे त्यांना मी आपुलकीने घ्यायचो, आणि नंतर माझे CID ते वर्गामध्ये दंगा कोण करतात तर ते नंतर येऊन सांगायचे. सर्वसमक्ष सांगितलं ती पोरं त्यांना मारायची, मग हे सांगायचे अमुक अमुक असा करतो, तो तसा करतो. आणि हे हेरून जे विद्यार्थ्यांना आवडतात, विद्यार्थ्यांचे गुण आहेत दोष आहेत, त्याच्यावरती मी कविता लिहू लागलो, कथा लिहू लागलो. आणि ह्या कथा कविता मी मुलांना वाचून दाखवायचो, पण माझी कथा किंवा माझी कविता म्हणून सांगत नव्हतो. परंतु काही मुलांच्या घरी वृत्तपत्र घेतात, पुस्तकं आणतात, त्यांचे वडील सांगायचे तुमचा शिक्षक तो असं असं लिहितो ते बघा म्हणून, ते विचारे तुम्हाला सुस्त कसं. ज्यावेळेला एका फोंड्याच्या एका हायस्कूलमध्ये मी शिकवत होतो आणि तिथं कथाकथन मी करत होतो, मुलांना सांगत होतो गोष्टी, मुलं अक्षरशः रडायची काही सांगत असताना, आणि नंतर म्हणायचे सर तुम्हाला हे कसं कळलं, एवढं ज्ञान कुठून आलेलं आहे तुम्हाला. तर मी एकच त्यांना सांगायचो की तुम्ही भरपूर वाचन करा, वाचन करा, मनन करा, चिंतन करा, मग तुम्हाला सुद्धा असं सुचेल. आणि काही त्याप्रमाणे माझे विद्यार्थी अनेक हुद्द्याच्या नोकरीवर आहेत, ते बघून खूप आनंद होतो. अनेक राजकीय क्षेत्रामध्ये पुढे गेलेले आहे, ते बघून खूप आनंद होतो आणि समाधान वाटतं की आपल्याला काही नको, परंतु आपला विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये तळपतो हे बघून जे समाधान आपल्याला आत्मिक मिळतं ते आणखी कशातही नाही. हे सगळ्यात मोठं समाधान, खूप समाधान. आपण कथा, काव्य असे सगळे वाङ्मय प्रकार हाताळलेले आहेत, त्याबरोबर आपण चरित्रही प्रकार हाताळलेले आहेत. त्यामध्ये आपण संत सैरोबानाथ आंबे यांचं चरित्र लिहिलेलं आहे,
नंतर डॉक्टर सखाराम गुढे यांचं लिहिलेलं आहे. आणि एक वैशिष्ट्यपूर्ण असं आहे की जे आपले साईबाबा आहे ते साईबाबांचे भक्त गोव्यामध्ये त्या काळी होते. संत सगुण मेरू नाईक यांच्यावरही आपण चरित्र लिहिलेलं आहे, तर ते कसं काय होतं? खरं म्हणजे आपण बोलल्या त्याप्रमाणे संत सगुण मेरू नाईक यांच्यासंबंधी खूप मोठी आख्यायिका आहे. ते म्हणजे संत म्हणून अजूनही लावत नाही, परंतु मी संत बनवलेलं आहे. तुम्हाला सांगतो, आपले जगन्नाथभाऊ बोरेकर ज्यांनी भजनी सप्ताहाची मुहूर्त मोड रोवली, ते फक्त ब्रह्मीभूत जगन्नाथभाऊ म्हणायचे. आणि माझे मित्र आणि आज हयात नाही ते देवीदास देवारे शिक्षक होते, ते त्यांना मी म्हटलं मी आपण त्यांनी अभंग लिहिलेले आहेत, आपण त्यांना संत म्हणूया ना. मग म्हणाले कोणी काही म्हणतील, कोणी नाही, वृत्तपत्रामध्ये मी काम करतो. आपण एक चार पाच खेपा जर संत जगन्नाथभाऊ बोरेकर म्हटलं ना, तर ते म्हटलं संत होऊन जातील. हा सगुण मेरू नाईक आपलं घरदार सोडून असं भटकतीला गेलेला आणि महाराष्ट्रात साईबाबाच्या दरबारात साईबाबा हयात असताना तिकडे पोचले आणि त्यांच्यात पुण्यानं बोरीची जी पश्चिम शिर्डी उभी राहिली. मग त्यांचं चरित्र मी बघितलं, त्यांचा इतिहास घेतला आणि त्यांच्यावरती मी पुस्तक लिहिलं आणि त्याला संत म्हणून मी बिरुदावली दिली आणि त्यांना सांगितलं संस्थेला की तुम्ही फक्त सगुण मेरू नाईक म्हणू नका, संत सगुण मेरू नाईक म्हणा की ज्यांच्या पुण्याईना ही प्रतिशिर्डी बोरीमध्ये उभी राहिलेले हे आपल्याकडून मोठं कार्य झालेलं आहे. शिवाय आपले सोयरोमना दांबी त्यांच्या गावाला मी पालिये गावाला मी भेट दिली आहे, तिथलं सगळं वातावरण बघितलं आणि मला त्यांचे अभंग आवडायचे खूप आणि त्याच्यावरती नंतर मी पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला आणि खूप गाजलं, एकही प्रत नाही त्याची शिल्लक. आता अलीकडेच आपण गोमंत प्रतिभा हा ग्रंथ तयार केलेला आहे. हा गोमंत प्रतिभा ग्रंथ म्हणजे गोव्यातील एक महत्त्वाचा मानबिंदू असा ठरलेला आहे, त्याची निर्मिती कशी झाली? खरं बघायला गेलं तर आज गोमंतकामध्ये अनेक जण लिहिते आहेत आणि ते लिहिताना रवींद्रनाथ टागोर किंवा आणखी कोण असे मोठे मोठे जी चरित्र लिहितात, पण मी विचार केला ज्यांची चरित्र अगोदरच लोकांना माहीत असतं, खूप माहीत आहे, खूप ते खरं म्हणजे ते आपल्याला लिहिण्याची गरज नाही, ते खूप अजरामर आहेत, परंतु आपलं खूप प्रमाणात उपलब्ध आहे. आपल्याला वाचनालयामध्ये गेलं तर आपल्याला सगळं मिळतं. अनेक लेखक मी असं बघतो की कोणावर टीका करत नाही, एखादं चरित्र लिहितात, ते चरित्राची सगळी पुस्तकं वाचनालयामध्ये उपलब्ध असतात आणि लिहितात. पण गोमंतकीय लेखकाचं चरित्र कुठेतरी पुस्तकरूपानं आलं पाहिजे असं म्हणून मी अनेकाच्या मुलाखती घेतल्या आणि 33 जणांचंही मी पुस्तक काढलं आणि त्याच्यामध्ये अनेक लेखक राहिले. ते म्हणाले आम्हाला तुम्ही वगळा नाही, दुसरं काढूया भाग. आणि खरं म्हणजे हे दस्तऐवज आहे गोव्याचं. उद्या एखाद्या लेखकाला काही झालं, त्यांना पुरस्कार मिळाला, सगळी माहिती त्या पुस्तकातून मिळू शकते. आपण एक शिक्षक आहात म्हणून मी तुम्हाला एक थोडक्यात प्रश्न विचारतो. सध्या देशभरात नवीन शैक्षणिक धोरण सुरू आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नवीन शैक्षणिक धोरण ही खूप चांगली गोष्ट आहे, परंतु माझं एकच म्हणणं आहे की शिक्षकाने फक्त अभ्यासापुरतं आणि ते गुणवान विद्यार्थी म्हणजे पास व्हावं एवढ्यापुरतं न बघता त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल, मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या किंवा इतर ज्ञानाने ते कसे मोठे होतील याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. आपण पत्रकारही आहात, पण सध्या पत्रकारिता भरपूर बदनाम होत आहेत, आपल्याला काय वाटतं? मी माझ्यापुरतं बोलायचं झालं तर कुठच्याही आमिषाला न बळी पडणारा मी आहे म्हणून इतकी वर्ष गेली 40-45 वर्ष मी काम करतो आहे. मी कुठेतरी सभा संमेलनाला गेलो तिथलं पाणीसुद्धा घेणार नाही, कुठच्या मंत्र्याची मुलाखत घ्यायला गेलो तर पाणीसुद्धा घेणार नाही. माझ्या गाड्यामध्ये सगळं असतं माझं साहित्य खाण्यापिण्याचं. आणि जर प्रामाणिकपणे काम जर केलं कोणत्याही आमिषाला बळी न करता तरच तो पत्रकार टिकतो. आणि खूप जण आहेत असे, परंतु अनेकांनी आपलं नाव बदनाम केलेलं आहे आणि पत्रकारितेला कलंक लावणारे जर कोण असतील तर ते आपले पत्रकारच आहे, ते सगळ्यांनी टाळलं पाहिजे असं मला आपल्याला सांगावं असं वाटतं. मी गोव्याच्या मराठी साहित्याच्या दर्जाबाबत आपल्याला प्रश्न विचारू इच्छितो. गोव्यामध्ये पुस्तकं अनेक प्रकाशित होतात, सगळीच पुस्तकं सगळंच साहित्य दर्जेदार असतं का? खचितच नाही, ते दर्जेदार नाहीच नाही. आज आपल्या गोव्यामध्ये अनेक मराठी वृत्तपत्रं आहेत आणि कवी आणि कथाकार किंवा साहित्य लेखन करणाऱ्याला पीक आलेलं आहे गल्ली बळातून आणि सगळ्यांचे एक दोन चार जर लेख आले, दोन चार कविता प्रसिद्ध झाल्या, कथा प्रसिद्ध झाल्या, त्याला वाटतं की आपण स्वर्गाला हात धरला, आपल्या एवढं आणि साहित्यिक कोणी नाही. परंतु ते सकस साहित्य आहे की नाही हे बघायला कोणी तयार नाही. मुळातच वाचनही कमी असतं, अनुभवही कमी असतात आणि त्यामुळं हे साहित्य सकस असत नाही. परंतु हा साहित्याचा दर्जा वाढवण्यासाठी
भरपूर मेहनत केले पाहिजे, परिश्रम केले पाहिजे, कष्ट केले पाहिजे आणि जास्तीत जास्त वाचन केलं पाहिजे. वाचनानं आपण समृद्ध होतो, साहित्यिक समृद्ध होतो असं माझं मत आहे. आणि ह्या साहित्यिकाने फक्त पुस्तकांचा आकडा, माझी 30 पुस्तकं झाली, माझी 25 पुस्तकं झाली हे सांगण्यापेक्षा दर्जेदार साहित्य आपलं कसं होईल याकडे जर लक्ष दिलं तर आपण महाराष्ट्राच्या लेवलचं आपण साहित्य निर्माण करू. आपल्या देशात काश्मीरला एक नंदनवन म्हणतात आणि त्याच्यानंतर गोव्याला पण दुसरं नंदनवन म्हणतात, पण गोव्यातलं हे सध्याचं नंदनवन म्हणजे बहु गोष्टीने थोडंसं वेगळ्या दिशेने मार्गक्रमण सुरू आहे आणि गोव्याचं स्वतःचं अस्तित्व हरवत चाललं आहे अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये तुमचा गोव्याकरांना संदेश काय? गोव्याकरांनी फक्त आपलं जे अस्तित्व आहे आणि गोव्याची जी आयडेंटिटी आपण जी म्हणतो ना स्पेशालिटी, ती काय हे टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपली संस्कृती आहे, श्रेष्ठ संस्कृतीचं जतन करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपल्याकडे अनेक संत होऊन गेलेले आहे, उदाहरणार्थ डोंगरीचे कृष्णभट बांधकर आहेत, आपले सोयरूपानंद आंबे आहेत, सोगुण मेरू नाईक आहे, भजनी सप्ताहाची मुहूर्तमेढ रोवणारे संत जगन्नाथभाऊ बोरीकर आहे. ह्यांच्या अभंगाप्रमाणे जर आपण गेलो त्यांच्या शिकवणीप्रमाणे तर आपलं आपण पुढे पुढे आपण